गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध येथे पाणी पुरवठा योजनेद्वारे झालेल्या दूषित पाणी पुरवठ्यामुळे गावातील लोकांना मोठ्या प्रमाणात अतिसाराची लागण झालीये. त्यामुळे मागील 2 ते 3 दिवसापासून ग्रामीण रुग्णालयात तसेच खासगी दवाखान्यामध्ये रुग्णांची गर्दी वाढतच आहे. तर आज 12 रुग्ण रुग्णालयात भरती झाले आहेत. तर संभाव्य धोका लक्षात घेता एका रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे रेफर करण्यात आले आहे. तर नागरिकांनी पिण्याचं पाणी उकळून प्यावे आणि काळजी घ्यावी असे डॉक्टरांनी सांगितलंय. आपल्या दवाखान्यात मागील 2 ते 3 दिवसापासून अतिसारचे पेशंट खूप वाढले आहेत. पेशंट वाढत हे जे अतिसारचे पेशंट आहेत त्यांना आपण यांच्यात जे लक्षणं दिसतात ते आहे पातळ संधास होणे आणि उलटी होणे. हे खूप कॉमन सिम्पटम्स आहे याचे आणि याचं मुख्य कारण म्हणजे आहे दूषित पाणी. आता जे आपल्या इथं पावसाळा आला आणि पावसामुळे जे पाणी दूषित झालं तर जे प्यायचं पाणी आहे ते एकदम गढूळ येत आहे आणि गढूळ पाण्यामुळे हे सर्व त्रास आजार वाढले आहेत. त्यामुळे आपल्या दवाखान्यात पेशंटचं लोडही वाढलेलं आहे. आपल्या ओ पी डीमध्ये कमीत कमी 20 ते 30 पेशंट रोज विजिट करत आहेत. याचे अतिसारवाले पेशंट येत आहेत. त्यापैकी आपण जे खूप सिरियस पेशंट आहेत त्यांना ॲडमिट करून त्यांच्यावर उपचार करत आहोत आणि ज्यांना गरज आहे असे गरज असलेले पेशंट ज्यांना डिहायड्रेशन झालं आहे अतिसारमुळं त्या पेशंटला आपण भरती करून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. तरी आपल्याकडे आज 1/8/2024 पर्यंत IPD-मध्ये कमीत कमी 22 पेशंट आलेले आहे. 22 पेशंटपैकी आपण 12 पेशंट ॲडमिट केले होते. 12 पेशंट जे आपण ॲडमिट केले होते आपल्या रुग्णालयात त्या पेशंटपैकी 1 पेशंटला आपण रेफर केला आहे KTS रुग्णालयात गोंदियाला आणि 2 पेशंट स्वतःहून सुट्टी घेऊन गेलेले आहेत. बाकीचे जे पेशंट आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. न्यूज रिपोर्टर चेतन समृत, आज 24 तास, गोंदिया. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.